मी माझे मित्र संजय राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की ते मला एवढं शक्तिशाली समजतात आहे की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं, मी आलो मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं. अशा पद्धतीचं ते वक्त्य करून माझ्या शक्तीची जाणीव करून ते देतात आहेत. म्हणून मी तुमच्या माध्यमातूनच बोलतात म्हणून त्यांनाही माझा माध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा त्यांनी परिचय पूर्ण देशाला करून दिला, कारण की दिल्लीत ते बोलले त्यामुळे देशाला परिचय करून दिलेला आहे. पण जे पक्षाचे कोणी बसलेले त्या खुर्चीवर होते त्या पक्ष कमजोर होता का, त्या पक्षाचं नेतृत्व कमी होतं का, कमी पडत होतं काय, असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. कारण की मला अधिकारचे संविधानिक होते त्या खुर्चीवर, जे कोणी बसले असतील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं नाही केलं त्याबद्दलही ते काही बोलत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी या सगळ्या प्रश्नाला वारंवार उपस्थित करून महागाईचे प्रश्न काही संपणार नाही आहेत, बेरोजगारीचे प्रश्न सुटणार नाहीत, शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे, शेतीपंपाला विद्युत मिळत नाही, अशी जी परिस्थिती निर्माण झाली, गरिबांचे प्रश्न निर्माण झाले, छोटे उद्योजक संपतात आहेत, या सगळ्या प्रश्नाकडे आमचे मित्र संजय राऊत साहेबांनी लक्ष घातलं आणि या प्रश्नावर जास्त लक्ष घातलं तर मला वाटतं की भाजपने ज्या पद्धतीनं खोक्यानं सरकार पाडली तर त्याला उत्तर आपल्याला जनता त्यांना देऊ शकेल असा मला वाटतं आहे, असा माझा त्यांना सल्ला आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, कारण ते वरच्या सभागृहात आहे, त्यामुळे मी तेवढा काही विद्वान नाही आहे, फक्त मी माझी त्यांना विनंती आहे.